राज्यातील दुष्काळाचा फटका आता साखर कारखान्यांना बसणार असून 28% साखरेचं उत्पादन कमी होणार असल्याचं प्राथमिक अंदाज असून ऊसाचं क्षेत्रही घटणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात साखर संकुलात येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. राज्यात सध्या दुष्काळ तीव्र असून सर्वत्र पाणी टंचाई जाणवतीये. पर्यायाने याचा फटका ऊस शेतीला बसणार असून 11.62 लाख हेक्टरवरून ऊसाचं क्षेत्र 8.43 लाख हेक्टर इतकं होणार आहे. यावर्षी कोल्हापूर क्षेत्रात ऊसाचा उतारा चांगला असून ऊसाचे क्षेत्र चांगलं आहे. FRP न दिलेल्या 73 कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. इथेनॉलच्या बाबतीत उत्पादन वाढवावं आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याकरता 500 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचं गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलंय. हा प्रस्ताव एक पुढच्या काळाचे पावलं उचलून काही धोरणात्मक निर्णय घेता येईल का अशा दृष्टीने आम्ही केला आहे. आणि विशेषतः ब्राझीलसारखा देश आज साखर पण उत्पादन करतो आणि इथेनॉल पण निर्मिती करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर जास्त आहेत का इथेनॉलचे जास्त आहेत हे बघून कोणत्या भागाकडे जास्त ताकद वळवायची हे ठरवतो. असं स्वातंत्र्य आपल्या कारखान्यांना आज नाही, कारण त्यांच्यामध्ये अशी क्षमता नाही. म्हणून इथेनॉल निर्मितीला जर प्रोत्साहन दिलं तर 25% किमान साखरेचा ज्यूस, ऊसाचा ज्यूस हा इथेनॉल निर्मितीकडे वळवला जाईल. त्यामुळे साखर उत्पादन पण मर्यादित राहील, शेतकऱ्या पण जास्त पैसे मिळतील आणि इथेनॉलच्या दरांमुळे कारखान्यांना पण जास्त पैसे मिळतील. हे अशी एक विन विन सिच्युएशन तयार करण्यासाठी आम्ही एक नवीन योजना केली आहे. साधारण 500 कोटी रुपये येत्या काळामध्ये केंद्र शासनाने द्यावेत की जेणेकरून असे प्रकल्प उभे करायला सुरुवात होईल. आणि हे करत असताना साखर कारखान्यांना 1:3 प्रमाणात जे भाग भांडवल आपण देतो तेच भाग भांडवलाचं प्रमाण इथेनॉल निर्मितीच्या कारखान्यांना पण लावावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. राज्यात 195 कारखान्यांपैकी 93 खासगी कारखाने असून याचा समतोल राखला जाणार आहे.